राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर सांगवीजवळ असणाऱ्या नमोश्री पेट्रोल पंपसमोर 3-4 वाजेच्या सुमारास मध्य प्रदेश राज्यातील इंदोर येथील सिंधी परिवार मयूर ट्रॅव्हल्सच्या लक्झरीने देवदर्शनासाठी जात असताना सांगवीजवळ भीषण अपघात झाला आहे. लक्झरीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये साधारण 55 ते 60 भाविक असल्याचे समजते. त्यात लक्झरीमधील 30 ते 35 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यात 4 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. अपघातानंतर स्थानिकांनी खासगी वाहनाने तात्काळ शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून शहरातील खासगी डॉक्टर जखमींवर उपचार करीत आहेत. दवाखान्यात पोलीस प्रशासन, पत्रकार, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते मदत कार्य करीत आहेत. पुढील कार्यवाही सुरू आहे. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. इंदौर से निकले और 60 लोग थे. हमने ना बिजासन माता मंदिर में भोजन करा. उसके बाद जैसे ही थोड़ा सा ही आगे बढ़े और इसने ड्राइवर ने एक गाड़ी को ओवरटेक किया और गाड़ी को ओवरटेक करने के बाद उसने कच्चे रास्ते पे उतार दी और आगे खड़े डंपर में उसने गाड़ी घुसा दी और खुद को बचाने के लिए उसने गाड़ी ऐसी काटी कि खुद बच गया, बाकी जो साइड वाले लोग थे उनको सबको लग गई. आप सभी लोग एक ही फैमिली से हो? सर हाँ, फैमिली एक ही नहीं है पर करीब करीब रिलेशन में है. ये कौन सा ट्रैवल था ये? सर मुझे अच्छे से ध्यान नहीं है. ट्रैवल से सर कौन सा ट्रैवल था? मयूर ट्रैवल. मयूर.